नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे वाजले आहेत 5, तर मी उठले होते 3:30 वाजता. आणि एक ब्लाऊज येतो, अगोदरच कटिंग केलेला होता, एक ब्लाऊज येतो मी कटिंग केला आहे आणि अस्तर जोडून ठेवलं. आणि जो अगोदर कटिंग केलेला ब्लाऊज होता तो शिवून घेतला आहे, पूर्ण रेडी झाला आहे. त्याला हुक लुक करायचे बाकी आहेत, त्या येत त्या 6 वाजता घ्यायला येणार आहेत. आणि एक साडी होती ती वेडिंग फॉल केली, म्हटलं चला छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर आता माझ्या आवाजाने, म्हणजे मी बोलते तर निखिल पण उठलाय. आज निखिल तुला लवकर जाग आली रे, कॉलेजला जायचंय म्हणून मशीनचा आवाज. आणि तो उठलाय, नितीने तो पण झोपलेला आहे, तो अजून काही उठला नाही. तर म्हटलं चला स्वतःचे स्वतःचा एक व्हिडिओ शूट करावा, मला जमतोय का नाही, कारण नेहमी नितीन व्हिडिओ शूट करतो. आणि कोणता ब्लाऊज शिवलाय तुम्हाला ते पण दाखवते. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई साधे सिम्पल डिझाईन दाखवा, पण होतं असं की डिझाईनचे ब्लाऊज येतच नाहीत. कारण झालंय असं की आता डिझाईन घालून कंटाळा आलाय सगळ्याला, त्याच्यामुळे डिझाईनचे ब्लाऊजच येत नाही. तर तुम्हाला असं वाटत असेल की ताई डिझाईनचे व्हिडिओ टाकत नाहीत, पण ब्लाऊजच येत नाही डिझाईनचे. जेवढे ब्लाऊज आहेत माझ्याकडं त्यात मध्ये एक पण डिझाईनचा ब्लाऊज नाही. आणि एखादा जर डिझाईनचा आला तर मग मी दाखवते, स्वतःच्या ब्लाऊजची एखादी डिझाईन तयार करून दाखवली असती. पण मला स्वतःचे ब्लाऊज शिवायला अजिबात वेळ मिळत नाही, कारण तुम्हाला तर माहिती आहे कस्टमरचे जेवढे ब्लाऊज असतात, तर माझे स्वतःचे ब्लाऊज मी कधी शिवणार. मी तुम्हाला दाखवते पुढच्या कॅमेरा लावून की कोणता ब्लाऊज शिवलाय आणि कसा शिवलाय. प्रत्येक कस्टमर आहे ते असंच सांगते की डीप मोठा गळा घ्या गोल आणि नॉट लावा, तर हीच फॅशन चालली. तर आता एक ब्लाऊज शिवलाय तो 32 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. आणि जो कटिंग केलेला ब्लाऊज आहे त्याचा अस्तर जोडून ठेवलाय, तो ब्लाऊज पण मला सकाळी द्यायचा आहे. तर तो आहे 42 साईजचा ब्लाऊज, दाखवते आणि नंतर हुक लुक करून घेते. तर चला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला. तर हे पहा मैत्रिणींनो, हा ब्लाऊज आता रेडी केलाय मी शिवून. आणि हे बघा, याचा पण गोल गळा आहे आणि हा पण डीप गोल गळा आहे. आणि लेस लावली याला अशी. तर आता तुम्ही म्हणतानी तो खूप काळोख दिसतोय ताई, तर काय झालंय की व्हिडिओमध्ये ना मोठा बल्ब लावला तर पूर्ण भुरकट भुरकट दिसतंय कॅमेरामध्ये, म्हणून मी छोटा बल्ब लावलाय आणि त्याच्यामध्येच दाखवते. तर हे बघा, हा पण मागचा पुढचा गुलगळा आहे कटोरी ब्लाऊज हा. आणि याला मध्ये टू पीस बनवले पुढच्या साईडला. आणि हे थोडासा काट उरला होता त्याचे लटकन बनवले. तर आणि याला मॅचिंग नाडी वगैरे माझ्याकडे होती, म्हणजेच नॉट मॅचिंग भेटली. हा ब्लाऊज अगोदरच कटिंग करताना मी एका व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि नंतर त्या मला बोलल्या की दुसरा ब्लाऊज द्या मला, हा कॅन्सल करा. तर मग मी हा ब्लाऊज तसाच ठेवला होता, म्हणून आता हा ब्लाऊज मी रेडी केलाय. तर याच्या लाईनिंग आहेत, तुम्ही म्हणता उभ्या का नाही घेतल्या आडव्या का, तर याचा व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे की का आडव्या आल्यात लाईनिंग, कारण तो बसत नव्हता, ऍडजस्ट करायला लागला होता. आणि हे बघा बाही आहे, ती लांब बाही शिवलेली आहे. आणि अशा 5-7 चुन्या घेतल्या त्याला, हे बघा 7-7 चुन्या टाकल्यात. आणि खूप सुंदर झालाय हा ब्लाऊज, शिवून घातल्यानंतर खूप सुंदर दिसल. आणि हे बघा हा ब्लाऊज आहे तर तो 4 टक्स आहे आणि हा 42 साईजचा आहे, म्हणजे हा ब्लाऊज आहे तो 32 साईजचा आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे. तर इथं मी अस्तर वगैरे जॉईन करून ठेवले, म्हणजे बाही पण जॉईन करून ठेवली. आणि हे बघा याला अस्तर कमी पडलाय, 1 मीटर अस्तर असून पण कमी पडलाय, कारण 42 साईजचा ब्लाऊज आहे आणि लॉंग हात येतं. तर हे बघा इथं मी काय केलंय, इथं मुंड्यामध्ये थोडासा जॉईन दिलाय, कारण हे सगळं मग नंतर फिटिंगमध्येच जाणार आहे. तर असं दोन्ही साईडने पण जॉईंट देऊन घेतलाय बघा. हे हाफ ही मागची साईड आणि ही पुढची साईड, म्हणजे हे असं निशाणा करून ठेवते मी पुढच्या साईडला, म्हणजे लक्षात येतं. आणि हा अस्तर पूर्ण जोडून ठेवलाय याच्यासाठी. आता ह्या ब्लाऊजला मटका गळा घेतलाय, तुम्हाला ब्लाऊज रेडी झाल्यावर दाखवते मी कसा शिवलाय ते. तर याच्यासाठी पण बघा मॅचिंग नॉट आणि लेस काढून ठेवली आहे, म्हणजे ही लेस थोडीशी वेगळी, तुम्ही म्हणताना ही मॅचिंग नाही होते ताई, नॉट आहे ती परफेक्ट आहे. अशी लेस त्यांना मिळाली नाही, तर मी त्यांना बोललं की अशी माझ्याकडं पण नाही आहे लेस आणि फक्त नॉट आहे, तर मला पण तेवढा वेळ नाही आहे जायला आणि अशी मॅचिंग आणायला. तर आमच्या इथं खाली बिल्डिंगच्या खालीच 2-3 दुकानं आहेत, तर तिथं त्या जाऊन आल्या, तर त्यांना काही मॅचिंग मिळाली नाही. तर मग त्या मला म्हणल्या ठीक आहे हीच लावा, तर आता हीच लावणार आहे, कारण ह्या साडीचा कलर आहे तो फिरत आहे, म्हणजे आतमध्ये बघा मी अस्तर लावले ना, तर हे याला मॅचिंग होतंय, कारण याचा फिरता कलर आहे साडीचा. तर आता हा ब्लाऊज रेडी करायचा आहे, त्याच्या अगोदर मला हा ब्लाऊजला हुक लावून घ्यायचे, तर कारण हा मला अगोदर द्यायचा आहे 6 वाजता. आणि तुम्ही घरात बघता तर पसारा, बापरे काही विचारायलाच नको. हे बघा इकडं साड्या ब्लाऊज, हे असा पसारा. आणि ही साडी बिडिंग फॉल केली आत्ता, म्हणजे उठल्यानंतर ही पण साडी बिडिंग फॉल केली. आता हिची घडी करायची राहिली, याच्यावरचा ब्लाऊज आहे ह्या साडीवरचा. हे बघा अशी बॉर्डर आहे ह्या साडीची, याला फॉल वगैरे लावून घेतलाय. आणि याच्यावरचाच ब्लाऊज आहे तर हो हा आहे,
हा ब्लाऊज आहे त्याच्यावरचा, ही पण साडी ब्लाऊज आहे, तर हा पण मला द्यायचा आहे, पण हा द्यायचा आहे मला 12 तारखेला. तर त्याच्यासाठी मी हे पिशवी काढलीच होती, तर काय काय मॅचिंग होते ते त्याच्यावरती मी काढून ठेवले, म्हणजे लेस आणि नॉट. तर अशा घड्या वगैरे काहीच केल्या नाहीत, कारण कोणी कस्टमर येतात ते सगळं असं उचकून उचकून टाकतात, कारण कोणाची साडी आहे कोणाचा ब्लाऊज आहे अशी सवयच असते बायकांना, हा कोणाचा आहे तो कोणाचा आहे, आणि त्याच्यामुळं असाच पसारा पडलाय. आणि जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मग मी सगळा पसारा आवरते. चला आता मी जो ब्लाऊज दाखवला तुम्हाला तो रेडी करून घेते, हुक लावून घेते, कारण त्या ताईंच्या घरी पूजा आहे आणि त्या सकाळी 6 वाजता, त्या मला म्हणले मी 6 च्या अगोदर पण जमलं ते येईल, तर अजून 6 तर वाजले नाहीत, तर तोपर्यंत मी ब्लाऊज रेडी करून घेते. जर आले तर त्यांना थांबायला नको एवढ्या सकाळी सकाळी. आणि तुम्ही म्हणता की ताई मग त्यांची पूजा आहे आणि तुम्ही एवढ्या अर्जंटमध्ये ब्लाऊज का दिला, तर अर्जंटमध्ये नाही आहे त्यांचा ब्लाऊज, कारण अगोदर दिलेले होते बऱ्याच दिवस. अचानक मध्येच निखिलची तब्येत बिघडली, त्याला ताप वगैरे येत होता, तर मग हॉस्पिटलला वगैरे जाणं किंवा त्याची तब्येत बरी नव्हती, मग आपल्याला पण लक्ष लागत नाही कामामध्ये, तर अशा गडबडीमध्ये राहून गेलं. आणि 4-5 दिवस आमच्याकडे पाण्याचा पण प्रॉब्लेम होता, शिडकोचं पाणी येत नव्हतं, त्याच्यामुळं मग सकाळ संध्याकाळ 2 टाईम पाणी यायचं, 24 तास पाणी नव्हतं, मग ते पाणी भरण्यात पण वेळ जायचा, कारण सकाळ संध्याकाळ एक टायमिंग होतं पाण्याचं, आणि त्या टायमिंगला पाणी आलं की त्या टायमाला सगळे कामं झाले पाहिजेत पाणी चालू तोपर्यंत. हे बघा आता मी व्हिडिओ शूट करते आणि त्या ताईचा मॅसेज आलाय झालं का ब्लाऊज म्हणून, तर आता मी हुक लावून घेते. तर मैत्रिणींनो हे पा ब्लाऊज रेडी झालाय, कारण तुमच्यासोबत मी बोलत होते म्हणजे व्हिडिओ शूट करत होते त्यावेळेस त्या ताईंचा मॅसेज आलाय ताई ब्लाऊज रेडी झालाय का, म्हटलं 10 मिनिटात या मी तोपर्यंत हुक लुक करते. आणि आता हुक लुक केलंय, प्रेस बटन लावले, तर तुरपाई पण केली, तर म्हणजेच हात शिलाई केली, आणि ब्लाऊज आता आपला रेडी झालाय, तर आता त्यांना देते. तो दुसरा ब्लाऊज आहे तो पण रेडी करायचा आहे. आणि आता निखिल तर उठलेला आहे, नितीनला पण उठवते, त्या ताई नाही आल्या ब्लाऊज घ्यायला, त्यांचे मिस्टर आले होते, तर ब्लाऊज दिला आता त्यांना. आणि इकडे निखिलची बडबड चाललेली आहे, मस्ती करतो निखिल. आता बघा व्हिडिओ चालू केला ना, तर आता आवाज बंद झाला, नाही ते उडी मस्ती करतोय का विचारूच नका. त्यांनी नितीनला पण झोपून नाही दिलं, उठून घेतलंय. ऐका, तेच सगळ्यांना वाटतं की निखिल बोलत नाही, निखिल बोलत नाही, नितीनले बोलतो. निखिल ऑफलाईन बोलतो, ऑनलाईन त्याला झटका येतो. बघा कसं बोलतो हे. आणि आता वाजले 6 आणि आम्ही आता खाली राऊंड मारायला आलोत, कारण बरेच दिवस झाले मम्मी राऊंड मारायला येत नव्हती, तर आता आम्ही बिल्डिंगच्या खाली आलोत आणि खूप थंडी वाजते, तर मम्मीला थंडी सहन होत नाही. आणि आम्ही आता इकडेच राऊंड मारतोय आमच्या घराच्या बाजूलाच, तर आता थोडा येतो हायवेला जाऊन तुम्हाला दाखवतो रस्त्याला कोण नाही, आणि त्या साईडला जाऊ आपण, तर आता एक राऊंड मारून येऊ पहिले आणि मग बघू मम्मी काय बोलते. लागली असं झाले की जाऊन मस्त अंगर घेऊन झोपावं एवढी थंडी लागली, कारण मी कधी बाहेरच येत नाही, तर मम्मीला थंडी सहन होत नाही. सहन म्हणजे मला ऊन पण माहिती नाही, वारा पण माहित नाही, कंटिन्यू डे नाईट काम, फक्त किचन आणि हॉल, किचन आणि हॉल असंच चाललंय, फक्त बैठकीला जाईन तेवढीच घराच्या बाहेर जाते. आणि भरपूर दिवसांनी आज आले मी खाली, याला म्हणलं चल आपण जाऊ, तर म्हणलं ठीक आहे मम्मी, पण आता असं वाटतं उगच आले. तर मम्मी बोलते की सारखं घरी चल घरी चल, तर आता इथे मोठा राऊंड मारतोय, बोलू या आली तर आता नीट चल बोलू आणि मोठा राऊंड मार. पण कालपासून थोडी जास्त थंडी आहे, कारण एवढे दिवस नव्हती, पण आता पडली थंडी एवढी पण नाही आम्हाला नाही लागत, कारण आम्ही यंग पोर आहेत, पण मम्मीला वाजते थंडी, पण हाय जरा गार लागते, काल पण रात्री लागत होतं आणि आज पण लागते. तर आता मला गेल्या वर्षीपासून सहनच होत नाही थंडी, थोडी तरी थंडी पडली तरी. आणि मी डॉक्टरला पण विचारलं तर ते म्हणतात तुमच्या अंगामध्ये रक्त कमी असल्यामुळं तुम्हाला असं होते. ते पण माझ्याकडे बघत असतील मी अशा काही करते, एवढी थंडी लागली काय नाही होत होते. मस्त पैकी एकदम चाय प्यायचा एकदम थंडीमध्ये मस्त माझ्या इथे गरम गरम. आणि हे तर काहीच नाही, आमच्या गावाला एवढी डेंजर थंडी असते, गावाला उभं पण नाही राहणार माणसं, पण तरी पण ते शेतकरी कसे काम करतात त्यांचं त्यांना माहिती, शेतामध्ये जाऊन काम करतात, म्हणजे आम्ही 5 वाजता शेण टाकायचं पाण्यामध्ये, 24 तास काम असतो त्यांचा. मी पण सगळे काम केले, तर शेण टाकलंय विहिरीवरून, पाणी आणलंय शेण, पाठ उठून सारून घ्यायला लागायचं, सडा टाकायला लागायचं. आणि आता ज्वारी काढायचं सीझन आहे, तर ज्वारी काढायसाठी लवकर उठायला लागायचं, सगळं आवरायचं लागायचं, पण आता 2 वर्षामध्येच मला ती थंडी सहन व्हायला, असं पहिले नव्हतं होत बाबा. तर आता आपण डायरेक्ट भेटूया, आता घरी गेल्यावर तिकडे काळोख झालाय, दिसेना आता लाईटी बंद होतील, उजडले ना आता लाईट बंद होती. तर आलो आता आम्ही, आता जाऊन आता चाललो घरी लिफ्ट मध्ये, मला झोपेतून उठून आणलाय, मस्त झोपलो होतो.
काय बोलायचं, मला चांगलं नाही वाटत व्हिडिओ मध्ये. पहिले सांगितलं ना व्हिडिओ बनवायचे, जायचे आंघोळ बिंगोळ केली असते, एकदम फ्रेश झालो. तर मैत्रिणींना आले आणि मी बसले घरामध्ये. आता जरा बरं वाटतंय मला, कारण सगळ्या खिडक्या पॅक येतात. आणि नितीनला म्हणलं आपल्याला मस्त चहा ठेव, तर नितीन चहा करणार ना. तर आता चहा ठेवतो मस्त पैकी आणि आता इथं बसलोय. पप्पा गेले आंघोळीला, हे झोपलं इकडं, पण आता यायला नाही दाखवत. आणि चालतंय मग, यायला नाही दाखवत होतं, दिसलं तर खरी. तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला? आणि मला अजून व्यवस्थित कॅमेरा वगैरे पकडता येत नाही, एकदम व्यवस्थित मला व्यवस्थित कॅमेरा पकडता येत नाही अजून. आणि मला काही व्हिडिओ वगैरे चांगला शूट करता येत नाही नितीन सारखा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हे बघा कसं मस्ती करते. चला बाय.